हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळी, आज सोमवार आहे आणि तुमच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता दुपारचे जवळजवळ 2:45 वाजले आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. म्हणजे होळी रे होळी, पुरणाची पोळी. जर होळीला पुरणाची पोळी नसेल तर मग काय मज्जा नसते. तर त्याच्यामुळे मग आज आहे पुरणाची पोळी. बरं, सगळे आपल्या महाराष्ट्रात तर राहतच बऱ्याच ठिकाणी. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी इकडं होळीला पण जातात. होळी इकडं मंदिरात करतात, कारण की इथं गावात आहे ना, गावात कोणीच घरी म्हणजे होळी नाही पेटवत. जर वावरात राहत असेल रानात तर तिकडे ज्याच्या त्याच्या घरासमोर होळी पेटवतात. पण इथे जास्त करून मंदिरातच जातात, तिथे मोठी होळी असते. तर ती पण तुम्हाला दाखवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि पुरणाच्या पोळीचा सुद्धा कमेंट आली होती पाठीमागच्या वेळेस की मम्मीचा पूर्ण पुरणाच्या पोळीचा म्हणजे डाळ शिजवेपासून तर पुरणाची पोळी बनवण्यापर्यंत व्हिडिओ टाक. तर त्यावेळेस काही बनवलीच नाही, त्याच्यामुळे टाकला पण नाही व्हिडिओ. म्हणजे इथं आल्यापासून काही बनवलीच नाही, तर त्याच्यामुळे आज टाकेल मी पूर्ण व्हिडिओ तो पुरणपोळीचा सुद्धा. इतकं आणि आज इकडं इतकं पावसाचं वातावरण होतं म्हटलं. आज जर पाऊस यायला बसला एखाद्या वेळेस, जर पाऊस वगैरे आला तर काही मंदिरात वगैरे जाता येत नाही. तर आज मी घालणार आहे साडी जी तुम्हाला पाठीमागं दाखवली होती, ती मी घेतलेली ऑनलाईन ब्लाऊज वगैरे. तर तिला घालायचं काही योगच नाही आला तर म्हटलं आज घालू. आणि त्याच्यानंतर अजून एक दोन उद्या एखाद्या वेळेस आम्ही संगमनेरला पण जाणार आहे. आणि आज तुमच्या इकडं कसं वातावरण आहे नक्की कमेंट करून सांगा. इकडं तर असं एकदम बोगस आबट आलेलं आहे आणि अशा वातावरणात ना असं फ्रेश नाही वाटत एकदम. तिकडं तुम्ही बघू शकता कसं आबट आलेलं आहे, असं पूर्ण असं ढगाळ वातावरण झालं आहे आणि काहीच फ्रेश नाही वाटत आहे ढगाळ वातावरण. तर आता पीठ संपलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. आता मी स्विगी इन्स्टामार्ट करणार आहे. तर स्विगी ॲपमध्येच आपल्याला स्विगी इन्स्टामार्ट मिळतं. तर एक तर बाजरीचं पण पीठ मिळतं, गावाचं पण पीठ मिळतं. तर आता मी बाजरीचं तर आता मी गावाचं घेणार आहे. त्याच्यानंतर ॲड आणि डन. आणि 10 ते 15 मिनटात येऊन सुद्धा जाईल ऑर्डर आपली. मी तर चाललंय पॅटर्न्सवाल्यांना रिप्लाय करायचं काम व्हॉट्सअपला. सकाळी दिले आज मम्मीने पॅटर्न भरून मम्मीच्या चॅनलवर टाकला आहे व्हिडिओ. आज होळी होती मम्मी म्हणे तरी पण मला पॅटर्न म्हणजे आज देणं गरजेचं होतं, कारण की उद्या सुट्टी वाटतं. मग ते लेट होतं, मग कस्टमर फोन करत्या का नाही आलं का नाही आलं. आणि त्यांना असं वाटतं की म्हणजे येतं की नाही, हरवतं काय पार्सल. तर तसं काहीच होत नाही, पार्सल इथून पूर्ण जातं त्यांच्यापर्यंत. ट्रॅकिंग आय डी असते तर ते ट्रॅकिंग आय डी असल्यामुळे आपलं समजतं कुठं आलं आहे पार्सल. त्याच्यामुळे जर कुणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या, पार्सल वगैरे काहीच हरवत नाही. आणि जरी तिकडं पोचलं नाही तरी पोस्टमन पुन्हा रिटर्न करतात इकडं पार्सल. आणि समजतं आपल्याला की कोणाचं पार्सल नाही पोचलं. तर त्याच्यामुळे एवढी काही हे नाही आहे. तुम्ही जरी पैसे भरले तर बऱ्याच जणींना असं आधी पैसे भरायची भीती वाटते, तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे. पार्सल तुमच्यापर्यंत येऊन जातं 3 ते 4 दिवसामध्ये. आणि ब्लाऊज आता खूप जणींनी ब्लाऊज पण शिकायला म्हणजे शिवायला सुरुवात केली, एकदम भारी भारी पण बसतात. आणि नवऱ्यांचे पण म्हणजे नवऱ्यांचे पण घेतात ते. तसे मी तर काहींचे स्क्रीनशॉट लावल मम्मीच्या व्हॉट्सअपमधून घेऊन. बऱ्याच जणींनी मम्मीला सांगितले की मी असे ब्लाऊज शिवले तसे ब्लाऊज शिवले नवऱ्यांचे. मम्मीच्या व्हॉट्सअपमधून घेईल मी फोटो स्क्रीनशॉट. कोणी कोणी असं म्हणजे चांगलं चांगल्या हे दिलेलं आहे फीडबॅक. आता येथे मी तुम्हाला जो स्क्रीनशॉट दाखवला ना, तर त्यांनी आधी घेतले होते कटोरी ब्लाऊजचे आणि आता त्यांना म्हणजे डिझाईनचे घ्यायचे होते. तर त्यांनी हा मेसेज टाकलेला होता की मी आधी तुमच्याकडून फ्रंट आणि बॅकचे घेतले आणि तर डिझाईनचे करायची प्राईस वगैरे अशी होती ती चॅटिंग. आणि एवढे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना जी मी चॅटिंग वाचलेली होती त्यांची, ती खूप खाली गेली. रोज नवीन नवीन एंट्री येत असतात, त्याच्यामुळं मग एवढं सर्च करायला मला तरी मुश्किल झालं. मला आधी वाटलं होतं मम्मी त्याच्यात खूप आहे व्हॉट्सअप, म्हणजे वरती नंबर असतो, दुसरे नंबर आले होते खाली जातात, त्याच्यामुळे मला बाकीचे स्क्रीनशॉट घेता नाही आले एवढे. होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आम्ही सकाळपासून आवरून ठेवले आज होळी म्हणून, लवकर आंघोळ केली ना. पण मी पण मिस्टरांनी पण घरची होळीच नाही राहते, तर गावात होळी राहते. तू जाणार गावात मोठी होळी राहते, गावात मोठी होळी राहते. मला नाही आवडत करायची नाही, म्हणजे तसं नाही पाहिजे दोन इकडे पण करायची. तर होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि 2-3 दिवस पासून काही काम चालू नाही, त्याच्यामुळे सध्या घरीच आणि आज सोमवारचा उपवास पण आहे मला, त्याच्यामुळे जरा थोडस मी तेच म्हणणार होतो, त्याच्यामुळे जरा चेहरा जरा थोडासा मला पण आहे सफरचंद नका. आपण
माझं डोकंच लय दुख राहील, काय झालं काय तेच डोकं दुखत असं दोन्ही बाजून आहे ना, उपवासन दुखतच असलं भयान दुख राहील. लस्सी चिवडा घे देऊ का सफरचंद कट करून खिचडी करायची, जेवणच करून घेते का हे असे तुम्ही जाईल नको ते नको ते नको. मला आता स्वयंपाकाला बिल द्यायचंय, तीन वाजले तीन वाजले असं वाटलंच नाही तीन वाजले. आणि वातावरण असं म्हणजे असं एकदम असं रोगाटेल वातावरण किती टाइम झाला. अजून भाभी नाही आल्या का? अजून भाभी नाही आल्या. भाभीला असं नाही मग आज लवकर यायचं ना. आज काय बनवणार तुम्ही? पुरणपोळी. मग द्या ना सुरुवात करून. तेच ना पुरणाच्या पोळीला आणते मी भाकरी. आपलं काय कुकरला तो डाळ बिळ लावायची, बाकीच्या गोष्टी लावून करून घ्यायच्या. डाळ भात द्यायचं ना तोपर्यंत ते होऊन जाईल ना. मग गुळ बिळ पुरण करून ठेवायचं त्यांना, तेवढं भांडे परत घासायला देऊन टाकायचं त्यांना. तर अशा पद्धतीनं चालली पुरणपोळ्यांची तयारी. आज पहिल्यांदा सासरवाडीला थांबलोय आम्ही होळीला. होळी आज इकडं सेलिब्रेट करणार आहे आम्ही. इकडं असं संध्याकाळी बोंबा मारायच्या अशा मारावा द्या वर्ष तुम्ही आला परत चान्स नाही भेट. मी नाही कधीच बोंबा असं करायचं. बोंब लायला नाही आवडत. दाखव माझ्यावर बोंबल तिथं रोज. हे काय सगळ्यांना माहिती सगळे म्हणते अश्विनी खरंच किती शांत आहे. अश्विनी खूप गरीब आहे. खरसले गरीब आहे बिचारी. बिचारी 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 खरसले गरीब आहे. बाराच गरीब ठीक आहे पण बिचारी बिचारी खरसले गरीब आहे. बाराच बाराच माझा म्हंटल तुला ते नाही आवडत. बिचारी काय बिचारी कोणाला म्हणते माहिती ना. बिचारी बिचारी काही नाही तू केलं होतं मोठेपणा करायला गेलो होतो थोडा. तू मस्त डेंजर आहे. जाऊ नका या चेहऱ्यावर तुम्ही जाऊ नका. हा चेहरा दिसतो तसा नाही. हे तर बहुत शैतान का चेहरा आहे. शैतानी चाली करताय. शैतान जैसे हरकती करताय. कापताय ऐसा कापताय. निघलं का रे परत? नाही ना सुटणार नाही. मी बांधेल ती तुटलं होतं पण ते परत इलास्टिक मध्ये ओळून घेतलं. ब्रँडेड झालं. तर मग बाकी अजून अजून काही नाही. चला फिरायला जाऊ. आज कोण तो अरे कुठे तरी जाऊ ना. असं खरंच फिरून चला. आपण दोघ तरी जाऊ. कुठे जायचं? कुठे जाव अरे कुठं चांगलं आहे फिरण्यासाठी? मम्मी एकटे पुरणपोळी स्वयंपाक करेल. नाही नाही आज नको पुरणपोळी स्वयंपाक करू ला. माझी बायको आणि माझ्या बायकोच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्या ना तुम्ही म्हणशान काय काय तिला माझ्या हातच्या आवडते म्हणून ती हो तिच्या पुरणपोळ्या एवढ्या खरंच भारी राहते काय सांगा तुम्हाला माहिती. एकच खा तिच्यावाली तुम्हीच करा पण तिला एक करायला लावा. तिची एकच म्हणले होते मी फार तिची एक तर म्हणच देते काय नाही. हा काय अडचण नाही माझ्या बायकोची मला ते काय अडचण नाही. नाही खरंच चांगली बनवते असं मला म्हणायचंय. मला आवडते मला आवडते. बरं एखादीच्या नमत कौतुक ऐकले असत म्हणतात नाही तुला चांगले करते पण भारी करून कधी घेत तुम्ही नावच काय ठेवी द्या ना नाव. नाही भारी करते काहीतरी त्याच्यातून गाडीतच खुळप भारी करते असं करते. भजे भिजे ना शेवटला काढायचे बरं. आणू का सफरचंद कापून तू म्हण माय नाही डोकं उठलं नको मला नाही खायचं इच्छा नाही. पूर कधी येणार काय शनिवारी? दिदी शनिवारी येणार आहे. हा दोघ आम्हाला येणार आहे असं ना. बरं झालं मग मला तरी जोडीदार होईल. कशाचा भात आहे असं तिला कधी तस सापडत नाही म्हणायला. ती दुसऱ्याला उठवल्या शिवाय तिचं मन नाही भरत. ती दुसऱ्याला उठविन आधी मग तिचं मन भरण. काय मला खायच नाही. चिक्कू द्राक्ष खोकल्यायचा कर बस चल तेवढंच लय झालं.
चला आता थोडं फराळाचं करायचं असं वाटतं मला, करावं चाकू नाही माहिती आण चालते हा येत मम्मीने आणले माझं आज गळायला लागला का काही दर्शन असले मम्मी तिसरा माटे आता हॅलो दोन आठवड्यापासून पण अजिबात गळत नव्हता आहे ना आता गळायला कुठे इतक्यात गळायला अचानक कस काय मम्मीनी ना तिसरा माठा आणला, पहिला माठा आणलेलाय ना गळायला लागला होता, लय जास्त गळायचा तो. त्याच्यानंतर दुसरा आणला तो डायरेक्ट असं इथूनच उपसून आला मनाने, एवढा असा असं धरायला गेलं मनाने उपसून आला. दुसरा असला आहे, तिसरा आहे, डांबरी रस्त्याने आहे ना खायला चालू राहतात आणि पार्सल चाललाय फोन आमच्या सगळ्या पार्सल तिकडे येऊन पडत आहे आणायला जावा लागणार लय पार्सल झालेलं इथलं तसं पण जायचंय संगमनेरला उद्या जाऊ आम्ही चला बाय बाय भेटू संध्याकाळी भेटू उद्या डायरेक्ट होळीच्या लॉग मध्ये बाय बाय.